आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे काही संघटनांचे नेते 80 आमदारांना तुम्ही जवळपास न्यायाधीश दृष्ट्या पाचव लटकवण्याची गरज आहे. बघा, यापूर्वी पण मी आपल्याला सांगितलेलं आहे, असे बिनबुडाचे आरोप जे आहे ते केवळ आणि केवळ निर्णय प्रक्रियेवर कुठेतरी प्रभाव टाकावा आणि आपल्याला पाहिजे तसं घडून घ्यावं या हेतूने केले जात आहे. संजय राऊतांना फक्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय असं मला वाटतं. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणं हे सर्वात उत्तम उपाय आहे. त्यामुळे विधिमंडळाची भूमिका किंवा विधानसभा सेक्रेटरी जसं की स्पीकर यांची भूमिका विधिमंडळात मांडली जाणार आहे. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टात मांडली जाणार आहे. सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायला लागेल की नेमकं नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झालं ते समजलं नाही तर पुढची कारवाई कशी करू शकते. त्यामुळे मला वाटतं सुनावणी झाल्यानंतर याच्याबद्दल जास्त स्पष्टता प्राप्त होईल.